नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत. आपल्या भागातील महत्त्वाच्या अचूक आणि परिपूर्ण बातम्यांसाठी आमच्या संवाद लाईव्ह टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आता वळूयात आजच्या बातमीकडे. बातमी आहे कोसळत्या दूध दराबाबत. लुटता कशाला, फुकटच घेऊन जा अशी संतापजनक भावना व्यक्त करत राज्यभर दुधाच्या कोसळणाऱ्या दराबाबत महाराष्ट्र राज्य किसान सभेसह अनेक समांतर विचारसरणीच्या शेतकरी संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केलाय. शेतकऱ्यांबाबत उदासीन या सरकारमुळे दिवसेंदिवस दुधाचे दर कोसळत आहेत. आता तर प्रतिलिटर दुधात 10 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस डॉक्टर अजित नवले यांनी दिली आहे. आणि याच घसरत्या दरांच्या निषेधार्थ एक वेगळ्या प्रकारचा ठराव या सभेत घेण्यात आलाय. या ठरावानुसार 3 ते 9 मे पर्यंत म्हणजे 7 दिवस राज्यभरातल्या विविध ठिकाणी मोफत दूध वाटप केलं जाणार आहे. अहमदनगरमधील पत्रकार परिषदेत डॉक्टर नवले यांनी आणखी काय माहिती दिली आहे आपण पाहूयात. राज्यभरातील दूध उत्पादकांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये आज अहमदनगरमध्ये विविध शेतकरी संघटनांची एकत्र बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये दुधाला जे शेतकऱ्यांना अत्यंत कमी दर मिळत आहेत, 10 रुपयाचा फरक दर लिटर मागे शेतकऱ्यांना तोटा म्हणून सहन करावा लागतोय, तर याच्या विरोधात जे संघर्ष राज्यभर आत्ता सुरू आहेत, तर त्यांना सर्वांना एकत्र करत एक दिशा देत प्रचंड आंदोलन उभं करण्याचा निर्णय आजच्या ह्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये झाला. यानुसार 3 तारखेपासून तर 9 तारखेपर्यंत संबंध महाराष्ट्रभर तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, शहरांमध्ये शेतकरी मोफत जाऊन दूध वाटण्याचे कार्यक्रम करतील आणि सरकारला आत्मचिंतन करायला भाग पाडतील की आजपर्यंत तुम्ही लुटून नेत आहात, प्रतिलिटर 10 रुपयाची लूट दररोज करता आहात, आता लुटणं थांबवा, फुकटच घेऊन जा आणि तुमचे लेकर बाळांना जरा चांगलं करा, आम्हाला उपाशी मरू द्या, अशा प्रकारे अत्यंत संतापजनक भावना व्यक्त करत हे आंदोलन सुरू होईल. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तंबू टाकून वेगवेगळ्या गावचे लोक 2 तास केवळ प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे दुधाचं वितरण करतील, वाटप करतील, सरकारी कार्यालयांमध्ये हे वाटप होईल. नगर शहरामध्ये रात्री झोपमोड करून हे आंदोलन केलं जाईल आणि दुधाचं वाटप केलं जाईल. अशा प्रकारचं आंदोलनाला बळकटी मिळावी यासाठी 1 मे रोजी संबंध महाराष्ट्रभर गावोगावामध्ये मोफत दूध वाटण्याचे ठराव शेतकऱ्यांनी करून सरकारला जाग आणावी अशा प्रकारचं सुद्धा आव्हान आजच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये करण्यात आलं. जो दूध पट्टा आहे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, त्याचप्रमाणे नाशिक, पुणे या सर्व ठिकाणी संघर्ष समिती फिरेल, वेगवेगळ्या शेतकरी संघटनांना एकत्र करेल आणि 3 तारखेपासून जे आंदोलन सुरू होत आहे त्याची जबरदस्त तयारी करून हे आंदोलन केलं जाईल. ह्या दूध वाटप सप्ताहाचा कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा सरकारला जर जाग आली नाही तर मग मात्र पुन्हा एकदा संघर्ष समितीची बैठक होईल आणि 7 दिवस आंदोलन करूनही सरकारला जाग आली नाही म्हणून यापेक्षा तीव्र आंदोलन कोणतं असेल याच्याबद्दल संघर्ष समिती निर्णय करेल अशा प्रकारचे निर्णय आजच्या बैठकीत झाले. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी हमखास यशाचा मार्ग सॅनथॉम चॅरिटेबल ट्रस्ट संचालित संत चावरा पब्लिक स्कूल प्रस्तावित CBSE स्कूल प्री प्रायमरी विभागासाठी 1 एप्रिल पासून प्रवेश सुरू. सॅनथॉम चॅरिटेबल ट्रस्टच्या इतर गुणवत्तापूर्ण संस्था संत थॉमस HS कल्याण मुंबई, संत अल्फॉन्सा HS पुणे, संत मॅरिज HS अंधेरी मुंबई. आमच्या स्कूलची काही खास वैशिष्ट्य ख्रिश्चन कॅथलिक व्यवस्थापन, नन्स आणि प्रिस्ट यांच्या परिपूर्ण व्यवस्थापनातून साकारलेली गुणवत्तापूर्ण संस्था. प्रदूषण मुक्त, निसर्गरम्य, शांत व प्रसन्न वातावरण, अनुभवी व तज्ञ शिक्षक वर्ग, प्रत्येक वर्गात मर्यादित विद्यार्थी संख्या त्यामुळे साहजिकच प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष, विद्यार्थ्यांना वेळोवेळी योग्य समुपदेशन, विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध कार्यशाळांचं खास आयोजन, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज वर्गखोल्या, प्रत्येक वर्गखोली हायजेनिक, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख पालकांसमोर ठेवण्यासाठी खास SMS द्वारे पालकांचे सुसंवाद, इंग्रजी भाषा, हस्ताक्षर आणि गणितासाठी विशेष वर्ग, तसेच यासाठी तज्ञ शिक्षकांद्वारे योग्य मार्गदर्शन, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खास समूह विम्याद्वारे विमा संरक्षण, त्याचबरोबर वेळोवेळी मोफत शारीरिक तपासणी शिबिराचं आयोजन, संपूर्ण शाळेवर CCTV अंतर्गत कव्हर, यामुळे साहजिकच सुरक्षिततेची हमी. 15 ते 30 एप्रिल पर्यंत प्रवेश घ्या आणि फी मध्ये मिळवा आकर्षक सवलत. अधिक माहिती व प्रवेशासाठी संपर्क 98 81 34 44 77.
83 69 07 63 78। आमचा पत्ता आहे प्लॉट नंबर 49 सर्वे नंबर 1147 गंगा पेट्रोल पंपा मागे बाबूराव नगर शिरूर। संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपलं चॅनल।